यानंतर आपल्या सर्वांना अमितजी भांगरे संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे दैवत, शेतकऱ्यांचे कैवारी, जाणता राजा मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण ही 2019 ची निवडणूक सामोरे जातोय. ते आपले लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब, डॉक्टर अजितजी नवले साहेब, दशरथजी सावंत साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर किरणजी लामटे व माझ्या समोर उपस्थित तमाम माता भगिनी, वडीलदारी मंडळी आणि योग मित्रांनो, साहेब आजची ही गर्दी तुम्ही तुमच्या समोर बघताय ही फक्त तुमचं मनोगत ऐकण्यासाठी आली आहेत. 23 तारखेलाच आम्ही ठरवलं होतं का आम्ही फक्त घड्याळासमोर बटन दाबून डॉक्टर किरण लामटेंना प्रचंड मताने निवडून देणार. आज आम्हाला ऐकायचंय का ज्या मधुकर पिचडांना तुम्ही 30 वर्षात सगळं काही दिलं, आज ते तुम्हाला सोडून गेले, तुम्ही त्यांना काय बोलणार हे ऐकण्यासाठी ही जनता इथं आलेली आहे. साहेब आम्हाला माहिती आहे गेल्या 30 वर्षामध्ये तुम्ही अनेक निधी या अकोला तालुक्यामध्ये दिल्या, अनेक योजना दिल्या, पण या मधुकर पितळांनी ती मधीच पळून लावल्यात, या अकोला तालुक्याला विकासापासून वंचित ठेवलंय. आणि साहेब तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, अकोला तालुक्याचा विकास नाही झाला पण या मधुकर पितळाचा विकास झाला. विकास कुठं झाला मित्रांनो? भिवंडीला कमळाबाईचा 500 म्हशीचा गोठा झाला, त्र्यंबकेश्वरला 400 एकरमध्ये ड्रीप इरिगेशननी शेती चालू आहे, सुगावला कमलाबाईचे बंगले झाले, राजूरमध्ये विकास झाला, पण गोरगरीब सामान्य माणसाचा विकास झाला नाही. साहेब तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, माझं प्राथमिक शिक्षण ध्रुव अकॅडमीमध्ये झालं आणि माझं पुढील शिक्षण बारामती कॉलेजमध्ये झालं. आणि एक आदिवासी युवक तुमच्या दूरदृष्टिकोनामुळं नेदरलँडमध्ये परदेशामध्ये शिक्षण घेऊ शकता. मित्रांनो, शरद पवार साहेबांनी नेदरलँडमध्ये आणि भारतामध्ये एक कोलॅबरेशन प्रोग्राम केला होता, त्या माध्यमातून एक आदिवासी युवक परदेशामध्ये शिकू शकला. पवार साहेब, आदरणीय यशवंतरावजी भांगरे साहेबांनी तुमच्यासोबत 15 वर्ष काम केलं, हे 15 वर्ष हे आमदार म्हणून या तालुक्याचं नेतृत्व केलं. अशोकरावजी भांगरे साहेबांची खूप इच्छा होती का तुमच्यासोबत काम करायचं, परंतु काही कारणास्तव, तुम्हालाही माहिती ते कारण काय आहे, आमचे जे पारंपरिक विरोधक हे मधुकर पिचड हे तुमच्यासोबत होते, पण ज्या दिवशी मधुकर पिचड राष्ट्रवादीला सोडून गेले त्याच दिवशी आम्ही ठरवलं का इथून पुढचं राजकारण समाजकारण आम्ही फक्त पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आणि साहेब योगायोग तो बघा, आदरणीय कैलासवासी यशवंतराव भांगरेंचा मुलगा अशोकरावजी भांगरे आणि त्यांचा नातू अमित भांगरे एकाच वेळेस तुमच्या पक्षामध्ये काम करायची त्यांना संधी मिळू राहिली आहे. मला अनेक सहकारी विचारता का तुला शरद पवार साहेब का आवडता, मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, मला शरद पवार साहेब यासाठी आवडता कारण की शरद पवार साहेबांनी अकोल्यामध्ये निळवंड्यासारखं धरण केलं, पिंपळगाव खांडसारखं धरण केलं, आमच्या महिलांना 50% आरक्षण दिलं. 2004 मध्ये शरद पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती. पवार साहेबांनी आदिवासींसाठी 9% वेगळं बजेट केलं, त्यामुळं मला पवार साहेब आवडता. आणि मित्रांनो, काळजी करू नका पवार साहेब, तुम्ही काळजी करू नका, ही अकोला तालुक्याची जनता तुम्हाला इथून एक आमदार देणार म्हणजे देणार, हे आमचं ठरलंय. आणि हा वैभव पिचड कोण आहे, अहो कोण आहे, 2014 ला तुम्हाला माहिती नव्हतं का हा एक 12वी नापास माणूस आहे, पण हे अमित भांगरेंनी समर्थ अकोला तालुक्याला सांगितलं का हा एक 12वी नापास माणूस आहे. हा कोण आहे, गेल्या 5 वर्षामध्ये हा कधी इथं फिरकला नाही साहेब, 4 दिवस मुंबईला जायचा, तिकडे छमछम क्लब मध्ये जाऊन मजा करायचा, कधी गोरगरीब आमच्या जनतेचे प्रश्न त्यांनी समजून घेतले नाही. या वैभव पिचडांना हा अमित भांगरे वयाच्या 24व्या वर्षी खुलं आवाहन करतो, तुम्ही बोलशाल तिथं, लागल तिथं हा पट्ट्या तुमच्या समोर चर्चेसाठी यायला तयार आहे. विषय काही असू द्या, कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही बोलायला लावा, तिथं हा अमित भांगरे येईल. जर तुम्ही जर हरले ती चर्चा तर या राजकारणामध्ये परत यायचं नाही, या अकोला तालुक्याचं तोंड बघायचं नाही, आणि जर हा अमित भांगरे हरला तर पूर्ण राजकारण कधी करणार नाही, इतका शब्द देतो. आणि 2 मिनिट. आणि साहेब एक दुर्दैव आमच्या तालुक्याचं असं आहे का जी अकोला एज्युकेशन सोसायटी ज्यामध्ये वैभव पिचड 12वीला नापास झाला तो आज तिथं जाऊन ट्रस्टी झालाय, आणि तोच वैभव पिचड आज आमचे गुरु म्हणजे शिक्षक आणि प्रोफेसरांकडनं 40-40 लाख रुपये शिक्षण भरतीचे घेतो साहेब. इतकी आमच्या तालुक्याची बिकट परिस्थिती आहे, इथं शेतीला पाणी भेटत नाही, इथं ॲग्रिकल्चर कॉलेज नाही आहे, MIDC नाही आहे, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे. साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला इथं MIDC पाहिजे, युवकांना रोजगारासाठी काहीतरी संधी मिळाली पाहिजे.
त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे, त्यामुळे आपल्या ढाणा वाघासारखा उमेदवार मान्य श्री डॉक्टर किरणजी लांबटेंना तुम्ही प्रचंड मताने विजय करा. इतकंच मी तुम्हा समोर बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद अनु अमित भाऊ. या ठिकाणी अरुणजी कडू, ताराचंदजी मस्के, अशोकजी केरू यांचं आगमन झाले, गोगरे पाटील यांचंही आगमन झाले, त्यांचंही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. यानंतर आपले सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर किरणजी लांबटे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्याचबरोबर बाळासाहेब विखे आले यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जाणता राजा, महाराष्ट्राचं जाणतं नेतृत्व, शेतकऱ्यांचा कैवारी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा. सर्वांनी शांतता पाळायची आहे. आपल्या दृष्टीनं ही अकोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आगळी वेगळी आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सर्व नेते मंडळी एकत्र आलेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सर्व जनता एकत्र आली आहे. ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, तालुक्यातून सर्वे झाला आणि पिचडला पाडण्यासाठीचा उमेदवार, पिचडचे जिरवणारा उमेदवार आणि चोईसचा गुलाल देणारा उमेदवार, तुमच्यातून ही माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. तुम्ही सर्वांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता, मी फाटका कार्यकर्ता आहे, गरीब कार्यकर्ता आहे, परंतु तुम्ही जे काही प्रेम दिलाय, जे काही विश्वास दिलाय, त्याच्यातून ह्या अकोला तालुक्याच्या राजकारणामध्ये माझा प्रवेश झालाय. तुम्हाला नम्रपणे सांगतो, आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला काही पिचड विरोध हे राजकारण नाही, कोणाची जिरवायचं हे राजकारण नाही. आम्ही प्रवृत्तीच्या विरोधात काम करतो. ज्या प्रवृत्तीला 40 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी सत्ता दिली, बहुजन नेत्यांचा रोष पत्करला की अकोले तालुका हा मतदारसंघ आदिवासी आहे, या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, या तालुक्यात इतकं पाऊस पडतो, महाराष्ट्रात सर्वात सुंदर जर कुठला तालुका असेल तर तो अकोले तालुका आहे, भारतामध्ये दुसरा काश्मीर कुठं असेल तर आमच्या अकोले तालुक्यात आहे. आणि मग इथं पर्यटनाच्या संधी आहेत. इथं जर MIDC 40 वर्षात झाली असती तर हाताला काम भेटलं असतं, इथल्या पोरांना रोजगार भेटला असता, माल प्रक्रियाचे शेतीमालाच्या प्रक्रिया उद्योग तयार झाले असता, शेतीमालाचा बाजार वाढला असता. पण पवार साहेबांना दिलेल्या संधीचं, पवार साहेबांनी दिलेल्या संधीचं समोरच्या नेत्याला काही उपयोग करता आला नाही. अकोले तालुक्यात सातत्यपूर्ण 40 वर्ष तालुक्याचं नंदनवन झालं असतं. साहेबांनी बारामतीचं नंदनवन केलं, महाराष्ट्र फुलवला, महाराष्ट्रात चांगली धोरणं राबवली. अपेक्षा होती की अकोले तालुक्याचं नेतृत्व, अकोले तालुक्याचं नेतृत्व ह्या तालुक्यातील जनतेसाठी काहीतरी करेल. कृपया विनंती आहे सर्व बांधवांना, जिथं असाल तिथं जागेवर बसायचंय. तुम्ही ही सभा ऐकायला आलेत, शरद पवारजी साहेबांचे आज आपल्याला जे काही मार्गदर्शन केलंय ते ऐकायला आलेत. आणि म्हणून आज आपल्या दृष्टीनं अकोला तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. पवार साहेबांनी जी संधी दिली त्या मागच्या वेळेला जेव्हा वार्ताहर मंडळींनी विचार केला की आपल्याला नेमकं ह्या तालुक्यामागचं काय धोरण आहे ते मांडायचं, मध्ये एक अफवा सुटली. अफवा नाही, ती खरी गोष्ट होती की आदरणीय पिचड साहेब भाजपामध्ये प्रवेश करणार. वार्ताहरांनी बातम्या दिल्या, त्यावेळेला साहेब लीलावतीमध्ये ऍडमिट होते, राष्ट्रवादीचे नेतेगण त्यांना भेटायला जात होते आणि वार्ताहरांना त्यांनी मुलाखत दिली की हा वार्ताहरांनी केलेला खोटारडेपण आहे.
मी खरं तर आराधनीय शरदचंद्रजी पवार साहेब हे माझं आराध्य दैवत आहे. काही झालं तरी पवार साहेबांना मी सोडणार नाही. हे भाजपा जातीयवादी पक्ष आहे, हे शेतकऱ्यांच्या विरोधातला पक्ष आहे. काही झालं तरी मी पवार साहेबांना मरजपर्यंत सोडणार नाही. आणि ह्या अकोले तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा एक तरुण तडपदार उमेदवार मी निवडून देईन अशी परिस्थिती होती. आणि आज मात्र मधुकर पिचड सांगताय मी ह्या अकोले तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्ये गेलोय. मित्रांनो, हा तुम्हाला मी विचारतोय, मधुकर पिचड अकोले तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्ये गेलेत का? मग कशासाठी गेलेत? बरोबर आहे, त्यांच्या लागलेल्या चौकशी. अरे, आपल्या घरामध्येच आदिवासींची जी घुसखोरी आहे, आपल्या बिगर आदिवासी पत्नीला आदिवासींचा दाखला दिला. 2004 साली सर्वात मोठी घुसखोरी झाली. त्यावेळेस पिचर साहेब तुम्ही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, आदिवासी विकास मंत्री होते. आणि तुम्हीच लोकांना सांगायला लागले की अरे, आपल्या समाजामध्ये घुसखोरी होते, आमका आपल्या समाजात येतोय, तमका आपल्या समाजात येतोय. पण सर्वात मोठी घुसखोरीला मदत केली तर या पिचड साहेबांनी केली. चंद्रकांत खाडे नावाचा आयुक्त जो बोगस आहे तो तिथे बसवला. त्यानं स्वतः त्याचा आदिवासीचा दाखला काढला. त्या काळात सर्वात मोठी आदिवासी समाजामध्ये घुसखोरी झाली. जवळजवळ 1.5 लाख आदिवासी त्यावेळेला घुसले. जर त्यावेळेला ही घुसखोरी नसती तर आज आमच्या तरुणांना हाताला काम असतं, नोकरीमध्ये असते. इथं एक चांगला दवाखाना पाहिजे. या 40 वर्षामध्ये आरोग्य केंद्र एखादा चांगला दवाखाना इथं देता आला नाही. 40 वर्षामध्ये इथं MIDC करता आलं नाही, पाण्याचं नियोजन करता आलं नाही. यांनी आढळा परिसरामध्ये धरणं इथं झिंगे पाळले. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. आई बहिणी आमची, आया बहिणी आमच्या पाण्यासाठी वणवण भडकत होत्या. जनावरांना पाणी भेटत नव्हतं. कृपा करून विनंती, जे उभे आहेत त्यांना जमत असेल तर इथल्या पुढच्या प्रांगणामध्ये सोडावं. ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सूचना आहे. साहेबांची सूचना असती यावं, गदारोळ करू नका. शांततेच्या मार्गाने आतमध्ये येतात. शांतते द्यायचं, एकदम शांतते द्यायचं, गडबड कोणी करायची नाही. या रांगोळीच्या मागे बसायचंय, पुढे कोणी यायचं नाही. सर्वांना बांधवांना विनंती आहे, अतिशय शांततेच्या मार्गाने आपण पुढे येऊन शांतता राखा, शांतता राखा. कृपया विनंती आहे सर्व बांधवांना, एकदम शांत पुढे येऊ नका. कृपया विनंती आहे, मागच्या बाजूलाच बसा. कुणी त्या रांगोळीच्या पुढे पुढे येऊ नका, रांगोळीच्या मागे मागे बसा. बस 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 झाली. आता भरपूर झाली जागा, तिथे राहिलेली नाही. आता पुढे जागा राहिलेली नाही. माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी शांतता पाळायची आहे. आता जागेवर बसून घ्यायचे, तिथे तिथं. आतमध्ये जागा राहिलेली नाही. आतमध्ये आता येऊ नका, कृपया विनंती आहे. कुणी मध्ये येऊ नका, जागा राहिलेली नाही. आहे त्या ठिकाणी स्थानापन्न होऊन घ्या. आपल्याला सर्वांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. 12:15 येथून ते जाणार आहेत. कृपया शांतता बाळगा. तुम्ही एवढ्या गर्दीत आलात, आपल्याला सभा ऐकायची आहे. दुसऱ्यांच्या सभेला माणसं भेटत नाही. आणि इकडे मात्र लोक स्वतःहून येत आहेत. तुमचं जे प्रेम आणि तुमचा जिव्हाळा आहे तो सर्वात महत्वाचा आहे. अकोले तालुक्याच्या विकासासाठी, आपल्याला राजकारण करायचं आहे. कृपा करून घोषणा देऊ नका, आवाज माग जात नाहीये. मी तुम्हाला एकच विनंती करतो, कृपया शांतता राखा. बर, अकोल्याच्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला राजकारण करायचंय. तुम्ही जो विश्वास दाखवला, मी फॉर्म भरायला शिवनेरीवरून आज शिवरायांचं दर्शन घेऊन आलो. शिवरायांच्या जन्मभूमीतील माती कापडाला लावली आणि अकोला तालुक्यात येत होतो. येता येता कार्यकर्ते भेटत होते, कार्यकर्ते विश्वास दाखवत होते. इथं त्या दिवशी ज्यावेळेस फॉर्म भरला
तर फॉर्म भरण्याच्या वेळेला जवळजवळ 1000-1500 कार्यकर्ते न सांगता आले. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी जवळजवळ चंदा गोळा करून माझ्या ताब्यात 1.25 लाख रुपये दिले. एक फाटका शेतकरी, कष्ट करणारा शेतकरी जेव्हा माझ्या झोळीमध्ये 100 रुपये टाकले तर त्यावेळेला माझ्या अश्रू अनावर झाले. माझ्या अश्रू अनावर झाले कारण ह्या जनतेनं एवढं प्रेम दिलंय, जेवढा जिव्हाळा लागला ही कृतज्ञता. याच्यातून आपल्याला उपकाराच्या ओझ्याखाली थांबायचं आहे. परंतु आता अशी परिस्थिती आहे, सगळीकडनं मदतीचे ओघ वाहू राहिलेत, सगळीकडनं मदत येऊ राहिली आणि समोरचे मात्र म्हणताय की अरे हा डॉक्टर रडून मत मागतो. अरे या जनतेच्या भावना आहेत, त्या माझ्यावरती केलेले उपकार आहे, त्या उपकाराची फेड कशी करू ही माझी भावना आहे. रडायला, अरे आम्ही क्रांतिकारकांचे वारसदार आहे, आम्ही क्रांतिकारकांचे वारसदार आहे. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्ष्य ठाकरेचे वारसदार आहे. आम्ही रडायला बसलो नाही, या जनतेच्या भावना कळकळीनं आमच्या पुढे आहे. आजपर्यंत तुम्ही या जनतेला नागवलं, आजपर्यंत 40 वर्ष तुम्ही भावनांचं राजकारण केलं. इलेक्शन आलं की दारू वाटायची, पैसा वाटायचा, कार्यकर्त्यांना पॅकेज द्यायचं ही तुमची औकात आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पैसा आणि दारूचा आधार घेऊ नका. आजच सांगतो, आजच सांगतो तुम्हाला, 21 तारखेला सगळ्यांना बूथ व्यवस्थित लावायचे. लावणार ना बूथ? पैसा येणार नाही, यंत्रणा येणार नाही. तयार आहेत ना तुम्ही? प्रत्येक गावागावामध्ये 307 बूथ वरती तुम्हाला उभं राहायचं आहे. गावातली मतदान गोळा करून आणायचं आहे. बाबासाहेबांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार आपल्याला प्रामाणिकपणे बजवायचा आहे. या अकोले तालुक्यात परिवर्तन घडवायचं आहे. आणि आजच आपण साहेबांना शब्द देऊ की साहेब 24 तारखेचा गुलाल आम्ही अकोले तालुक्यातून आपल्याला देणार, म्हणजे देणार. मी तुम्हाला सर्वांना हात वर करा आणि मला पाठिंबा दर्शवा की आम्ही सर्वजण तुम्हाला मतदान करू. तुमचे हे आशीर्वाद, तुमचं हे प्रेम माझ्यासाठी फार महत्वाचं. बांधवांनो मी एकच सांगतो, आज मी 45 वर्षाचा युवक आहे. भविष्यामध्ये राहील ते आयुष्य मी फक्त या तालुक्याच्या विकासासाठी आणि विकासासाठी घालवील. जनतेशी गद्दारी होणार नाही, समाजाशी गद्दारी होणार नाही. परत एकदा आव्हान करतो की माझ्या मागे आज जसे तुम्ही उभे आहेत तसे पूर्ण ताकदीने उभं राहा. गावागावातून मतदान घडवून आणा आणि 24 तारखेचा गुलाल खेळण्यासाठी या. हे आव्हान करतो आणि थांबतो. 21 तारखेला घड्याळा समोरील बटन दाबायचंय. आपली निशाणी घड्याळ आहे. घड्याळाला मतदान म्हणजे या तालुक्याच्या जनतेला मतदान आहे. मी आमदार म्हणजे तालुक्यातील जनता आमदार आहे. घड्याळाला मतदान म्हणजे तालुक्यातील नेत्यांना मतदान आहे. आणि घड्याळाला मतदान म्हणजे आदरणीय शेतकरी यांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना मत आहे. त्यामुळे घड्याळाला मत देताना पवार साहेबांची आठवण करा. ह्या तालुक्यावरती अनंत उपकार आहे. जेवढा विकास झालाय तालुक्याचा तो पवार साहेबांमुळे झालेला आहे. आणि म्हणून ह्या येत्या 21 तारखेला घड्याळाला मतदान करा. हे आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीरावजी दराडे आणि शिवसेनेचे अकोले तालुका पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ. महाराष्ट्रामधून शिवसेनेचा हा पहिला पाठिंबा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर किरण यमाजी लामटे यांना. अध्यक्षीय माननीय सावंत साहेब. आदरणीय पवार साहेब, त्यांचा वेळ वाचवण्यासाठी स्टेजवरील सर्व मान्यवरांची माफी मागून सर्व सन्माननीय व्यासपीठ उमेदवार आणि सर्व या ठिकाणी क्रांतीसाठी उपस्थित झालेले सर्व माझ्या शेतकरी बंधू भावणून कार्यकर्त्यांनो, मी माझा वेळ सुद्धा पवार साहेबांना देणार होतो पण पवार साहेब म्हटले 5 मिनिटात बोला. खरं तर पवार साहेब मी 81 माझं वय आहे. मी 81 वर्षापर्यंत बोलत आलोय पण गावचा सरपंच सुद्धा झालो नाही. सत्तेपासून दूर राहून सतत माझं आयुष्य लढण्यामध्ये घालवलेला मी माणूस आहे. प्रसिद्धी परांगमुख राहणं हा माझा स्वभाव आहे. चमकोगिरी करायची नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच वेगळं जरा बोलण्यासाठी उभा आहे की पवार साहेब, या अकोल्याच्या मातीमध्ये क्रांतिकारी विचारांची, डाव्या विचारांची बीजं रुजलेली आहेत. आणि याचा परिणाम म्हणून पिचड साहेबांनी ज्या वेळेला या ठिकाणी म्हातारपणी आपले विचार सोडून बोंबील खाण्याचा विचार केला,
ज्या वेळेला हा भाजपचा प्रवेशाचा निर्णय घेतला त्यावेळेला या अकोले तालुक्याची माती या माणसांमध्ये काय जागृती निर्माण झाली आणि एक प्रचंड असंतोषाचा ज्वालामुखी उभा राहिला, स्फोट झाला आणि आम्ही गावोगाव ज्या वेळेला पाहिलं हा स्फोट जर आपल्याला चॅनलाइज करायचा असेल तर आपले जे काही विरोधक वगैरे आपण जी काही आयुष्यभर क्रांतीसाठी धडपडणारी माणसं आहोत त्यांनी शहाणपणा दाखवून एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून हा स्फोट पाहिल्यानंतर पवार साहेबांना मी आठवण करून देतो की अजितदादांची या ठिकाणी जी सभा झाली त्या ठिकाणी दादांनी असं सांगितलं की मी सुद्धा बारामतीमध्ये उभा आहे पण 24 तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला माझ्या बारामतीचा गुलाल मी घ्यायला तिथं थांबणार नाही तर अकोल्याचा गुलाल घ्यायला येईल. पवार साहेब मी तुम्हाला 1001% आश्वासन देतो की अजितदादांनी इथं केलेली घोषणा 1001% साकार होणार आणि अजितदादांना या ठिकाणी गुलाल घ्यायला यावा लागेल अशा प्रकारची या सगळ्या तालुक्यातली परिस्थिती आम्ही स्वतः पाहिलेली आहे. एक नवा इतिहास घडतो आहे आणि या नवा इतिहास घडताना मी जरा निराळ पवार साहेबांसमोर बोलेल की पवार साहेब तुमच्या या वयामध्ये तुमच्या पाठीमाग ज्या सत्तेनं ईडीचं घोंगडं लावण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्रामध्ये मांडी थोपटून आव्हान स्वीकारण्याचं क्रांतिसिंह नाना पाटलांनी जे काही राजकारण केलं पवार साहेबांनी मांडी थोपटून मोदींना आव्हान दिलं. अरे ईडीचे माणसंच काय येता, मीच येतो ईडीकडं. हा जो काही या वयामध्ये या माणसानं या वृद्धपणाच्या काळामध्ये जे नवं आव्हान दिलं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभेल अशा प्रकारचं आव्हान देणारं एक नवं रूप, एक नवा अवतार शरद पवार साहेबांनी धारण केला आणि या महाराष्ट्राला एक नवा आदर्श, पुन्हा एकदा नवा अवतार, पुन्हा या महाराष्ट्राची अस्मिता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचं तख्त वाकवायला लावलं त्या ईडीचं तख्त, त्या मोदींच्या ईडीचे लोक पवार साहेबांच्या पाया पडायला लागले की काही करा पवार साहेब येऊ नका. हे या वयात त्यांनी करून दाखवलं. मी असं म्हणेन पवार साहेब की आता मी तुमच्या पक्षात सुद्धा काही दिवस होतो पण तुमची माझी ओळख सुद्धा झाली नाही. यासाठी माझं असं मी जाहीरपणे तुमच्याबद्दल त्यावेळेला बोलत होतो की महाराष्ट्रातला हा माणूस जाणता राजा हा चीन मधल्या माओ छेतुंग सारखा या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांचा माओ छेतुंग होऊ शकतो. एवढं शेतकऱ्यांच्या क्रांतीबद्दलचं ज्ञान आणि भांडार आणि ताकद या माणसामध्ये आहे आणि म्हणून आम्ही मूळचे समाजवादी पण हे शरद जोशी आले त्यानंतर शेतकरी संघटनेमध्ये काम करायला लागलो. पण आता मला असं वाटतंय की पवार साहेब एका नव्या पर्यायाच्या शोधामध्ये दिवसाला 10-10 वेळा ज्या वेळेला माणसं पक्ष बदलायला लागतात, सकाळी एका पक्षाकडे गेलेला माणूस संध्याकाळी 10 पक्षांच्या मध्ये तिकीट मागायला जातोय अशा या काळामध्ये नवा एक आशेचा किरण म्हणून नवा आदर्शवादी पर्याय म्हणून या शोधामध्ये जी या महाराष्ट्रातली माणसं आणि देशातली आहेत त्यावेळेला देश पातळीवर एक नवा तुम्ही अवतार जो दाखवला, दिल्लीच्या तख्ताला घाबरायला लावणारा अवतार जो तुम्ही दाखवला त्या अवताराच्या मार्फत एक नवा पर्याय निर्माण करण्याचं संबंध या देशामध्ये सगळं सारीपाठ राजकारणाचे सगळे जुने सारीपाठ बाजूला ठेवून नव्यानं एक मांडणी करून नवा पर्याय जर तुम्ही निर्माण करू
करण्याचा पुढाकार घेतला तर या देशामध्ये जी पोकळी आहे राजकारणाची ती पोकळी भरून निघाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा एक विचार मांडतो, तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुमचा वेळ न घेता तुम्हाला अधिक वेळ मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी अकोले तालुक्यातली जनता निश्चितपणानं कुठल्याही परिस्थितीमध्ये जे घड्याळ आहे या घड्याळावर शिक्का मारून पिचड पिता पुत्रांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. एकच साहेब पवार साहेब. एकच साहेब पवार साहेब. एकच साहेब पवार साहेब. फक्त सगळ्यांना विनंती आहे पवार साहेबांचा सफल शब्द आपल्याला ऐकायचा आहे त्यामुळे शांतता राखा. बस 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 बस. अच्छा, या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, CPI, CPM, शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, जोगेंद्र कवाड यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष, या सगळ्यांच्या वतीनं जे निवडणूक लढवत आहेत ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार डॉक्टर किरण लहांबे ज्यांचे आत्ताच विचार ऐकले ते सगळ्यांची मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना 50 वर्ष ओळखतो. काही साधा माणूसही दिसतो असा पण जन्मावर संघर्ष करत राहिला कधी आमच्या विरुद्ध केला पण केला तो तत्वासाठी केला. तर दशरथजी सावंत ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले, काँग्रेस अजित नवले जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजेंद्र फाळके, काँग्रेस कारभारी उगले, अशोकराव भांगरे, संदीप वर्गे, सौ सुनीताताई भांगरे, सौ निर्मलताई मालपाणी, अमित भांगरे व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित राहिलेल्या बंधू भगिनींनो, अनेकदा या तालुक्यामध्ये आलो पण पहिल्यांदा जरा वेगळ्या व्यासपीठावर मी आज बसलोय. यापूर्वीचं व्यासपीठ होतं त्या व्यासपीठामध्ये जाणीवपूर्वक शक्ती द्यायचं काम केलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण हा आदिवासींचा तालुका आहे, हा कष्टकऱ्यांचा तालुका आहे आणि याचा चेहरा बदलला पाहिजे आणि त्या चेहरा बदलण्याच्यासाठी आपल्या हातामध्ये असलेल्या सत्तेचा वापर हा आपण केला पाहिजे. त्या हेतूनं अनेक वर्ष शक्ती देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली, त्या अनेक योजनांना पाठिंबा दिला, कधी कधी वाद झाले, पाण्याच्या वाटपाच्या प्रश्नावर वाद झाले आणि तासन तास बसून ते वाद मी मिटवले आणि अकोला तालुक्याच्या फलामध्ये त्याचा वाटा फरण्याची काळजी घेतलेली होती आणि त्यामुळे पूर्वीचा अकोला आजचा अकोल्यात फरक आहे. कारखानदारी वाढवायचा प्रयत्न केला, आणि असं सगळं असताना काही लोक ठीक, काही अनेक वर्ष बरोबर राहणारे सहकारी सोडून गेले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे, कुठली भूमिका घ्यायचा त्याच्याबद्दलची माझी तक्रार नाही पण सोडून गेल्याच्या नंतर सांगतायत काय
अकोला तालुक्याचा आदिवासींचा मला विकास करायचा म्हणून मी हा निकाल घेतला. गमतीची गोष्ट आहे. 40 वर्ष काही केलं, काही गवत उफटलं आणि सांगतात विकासाच्यासाठी मी केलं. आणि ज्या वेळेला हे त्यांचं विधान मी ऐकलं त्यावेळी मी जरा खोलत जायला सुरुवात केली. याच्या आधी मी कधी खोलत व्यक्तीच्या कधी जात नसे. आणि नंतर कळलं की विकास फक्त या तालुक्यात सुद्धा नाही, पलीकडे सुद्धा होतो आहे. आदिवासींच्यासाठी आम्ही लोकांनी केलेला कायदा त्याचं उल्लंघन करून त्या ठिकाणी विकास होतो आहे हेही नजरेमध्ये आलं. आणि नंतर एकानी सांगितलं की तो काही तिकडं विकास होतो आहे त्याचं एक मोठं संकट आज उद्या येणार आहे, त्याच्या आधीच आपलं जाऊन बसावं आणि म्हणून इकडे येऊन बसले आणि सांगतात विकासाच्या जवळ. ही निवडणूक महत्त्वाची आहे. लोक म्हणतात की देशासंबंध मोदींच्या राज्यात आलं, लोकशाहीच्या माध्यमातून आलं, मी नाही म्हणत. आणि एकदा हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल वेगळा लागला तर विधानसभेत कसा निकाल लागेल ही शंका वाटते सामान्य माणसाला. पण ही वस्तुस्थिती नाही, त्याचं महत्त्वाचं कारण देशाच्या निवडणुकीमध्ये लोक एक वेगळ्या प्रकारचा निकाल घेऊ शकतात, घेतात त्या परिस्थितीच्यामुळे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांचे प्रश्न मांडत होतो आणि मोदी साहेब मांडत होते पुलवामा. पाकिस्तानच्या मदतीनं काही दहशतवादी शक्ती या देशाच्या सीमेवरून बसल्यात, त्या दहशतवादी शक्ती देशावर कुठेतरी हल्लाही करतात आणि त्याचा बंदोबस्त करण्याच्या बद्दलची आवश्यकता आहे, याची चर्चा झाली. त्या चर्चेच्यासाठी आम्हा सगळ्यांना बोलवलं, मला बोलवलं होतं, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवलं. त्याच्यात काँग्रेस होते, CPM होते, CPI होते, राष्ट्रवादी काँग्रेस होते, समाजवादी होते आणि प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री या सगळ्यांच्या सोबत लष्कराच्या वतीनं आम्हाला नक्की दहशतवादाचे काय इरादे आहेत या संबंधीची एक स्थिती आम्हाला लोकांच्या समोर मांडली आणि विचारण्यात आलं की पुढं काय पाऊल टाकायचं. मला विचारल्याच्यानंतर मी सांगितलं मी काही सांगायची आवश्यकता नाही, मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि हवाई दलाला किंवा कोणाला ते सांगून त्यांना उद्ध्वस्त करा. आणि सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर भारताचं हवाई दल त्या ठिकाणी गेलं आणि त्या हवाई दलाने या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. याचा अभिमान आहे तुम्हाला, मला सगळ्यांना. पण हे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त कोणी केले? हवाई दलाने. त्या शौर्य दाखवलं कोणी? जवानांनी. आणि इकडे निवडणुकीच्या निमित्तानं ठिकठिकाणी जाऊन मोदी साहेब सांगतात 56 इंचाची माझी छाती, घुस के बाजूंगा. एका कवा घुसला होता, कधी दिल्लीनं अहमदाबाद सोडले असं आमच्या कानावर दिले आणि घुस के बाजूंगा, घुस के बाजाने त्या ठिकाणी गेला आमचा जवान, त्या ठिकाणी आमचा हवाई दलाचा प्रतिनिधी, आमचं हवाई दलाचं एक विमान त्या ठिकाणी फाडलं गेलं. त्याच्यामध्ये ज्याला अटक केली तो अभिनंदन संपूर्ण देश त्याला ओळखायला लागला. शौर्य या लोकांनी दाखवलं आणि त्याचं श्रेय या लोकांनी घेतलं आणि निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित केले
लोकांना वाटलं घुसत्या बाजून गेली भाजी आहे हाना वचन दाबा दाबलं वचन कमीचं. निवडणूक झाली, राज्य हातात आलं. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं असं नाही. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना पाकिस्तानी मस्ती करायची तयारी दाखवली. इंदिरा गांधीने जे काही निकाल घ्यायचे ते निकाल घेतले आणि शौर्याचा नुसता इतिहास नाही केला, त्यांनी जगाचा भूगोल बदलला. एक पाकिस्तान होता, त्या पाकिस्तानचे दोन तुकडे केले. बांगलादेश एक नवीन देश हा तयार करण्याचं ऐतिहासिक काम त्यांच्या काळामध्ये झालं. पण इंदिरा गांधींनी ते तसे मी घुसके मारून घे असं सांगून कधी घेतलं नाही. त्यांनी सांगितलं मला अभिमान आहे, मुझे गर्व है कि हिंदुस्तान की सेना क्या कर सकती है, दुनिया को दिखाने का काम हमारे जवानों ने किया, इसका मुझे गर्व है. हे श्रीमती इंदिरा गांधी ने सांगितलं. आणि म्हणून याचं कधी राजकीय श्रेय घ्यायचं असतं ते राजकीय श्रेय घेतलं. आणि त्यावेळेला लोकांनी त्यावेळेला मतदान केलं. आज जी निवडणूक आहे त्याच्यासमोर दुसरे प्रश्न आहेत. आणि दुसरे प्रश्न असे तर लोक वेगळा निकाल घेतात. त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. लोकसभेला राजस्थानला भाजप आली, लोकसभेला छत्तीसगडला भाजप आली, लोकसभेला मध्य प्रदेशमध्ये भाजप आली, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही ठिकाणी भाजपचा पराभव झाला आणि दुसरे राज्य त्या ठिकाणी आलेलं. महाराष्ट्रामध्ये तेच घडणार आहे, घडवणार आहेत, तुम्ही घडवणार आहात. आणि त्यासाठीच या ठिकाणी डॉक्टर लहावरांची उमेदवारी दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं त्याच्यात यश मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे म्हणजे कुठे लढाईच नाही. म्हणजे आमचा पैलवान म्हणजे तेल लावून बसला आहे पण समोर पैलवानच दिसत नाही. आता काय सांगायचं मुख्यमंत्र्याला. मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. सबल महाराष्ट्रातली कुस्ती संघटना गेले अनेक वर्ष मी बघतो, अनेक खेळाचा बघतो. जगाचा क्रिकेटचा मी अध्यक्ष होतो तुम्हाला माहीत असेल, भारताच्या क्रिकेटचा मी अध्यक्ष होतो, कबड्डीचा होतो, खो खोचा होतो. नव्या पिढीला मदत करायला मला समाधान मिळतं. आणि कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे मला त्याची सखोल माहिती आहे. आणि मुख्यमंत्री सांगतात की आमचा फैलान ते लावून उभा आहे पण समोर कोणी दिसत नाही. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, अहो मुख्यमंत्री साहेब, कुस्ती होती ती फैलान अशी होती. कुठेही काय कुस्ती करा, भलत्यासमोर कुस्ती करायची जशी तुम्ही करा, आम्ही फैलान अशी कुस्ती करत असतो. आणि त्यामुळे असं काही बोलत बसू नका. फार तुम्हाला अजून महाराष्ट्र बघायचं चांगली गोष्ट आहे. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात पण नाही ते बोलत बसू नका. आजची ते वक्तव्य सांगून महाराष्ट्राच्या कर्णकोपऱ्यामध्ये त्यांना या ठिकाणी लढाई दिसत नाही. त्यांना फक्त भाजपचा विचार लोकांनी मान्य केला, सेनेचा विचार मान्य केला, हेच या ठिकाणी दिसतं. आता ही स्थिती जर असेल तर भारताचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात 9 ठिकाणी येत आहेत उद्यापासून. कशाची येत आहेत? गृहमंत्री आहेत अमित शाह म्हणून बघितलं का? त्यांच्या 20 सभा आहेत. हे कशासाठी येतात? काय पर्यटनासाठी येतात का महाराष्ट्रात का भंडारा बघायला येतात? हे सगळे महाराष्ट्राच्या कर्णकोपऱ्यामध्ये जातात. त्यांना कळलं की महाराष्ट्राची जनता यावेळेला आपल्याला वेगळा रस्ता दाखवणार आणि त्यामुळे काही करता आलं तर करण्याच्यासाठी. आणि हे शहासाहेब जाईल त्या ठिकाणी काय म्हणतात?
मैं पूछना चाहता हूँ शरद जी, आपने क्या किया महाराष्ट्र में? आपने क्या किया? ऊंची गमती सी बात है, कधी नाही ते आता झाले गृहमंत्री, चांगली गोष्ट आहे. मोदींच्या मागोमागं फिरत तुम्हाला संधी मिळाली, आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं. आज हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र एकेकाळी एक नंबरचा उद्योगधंद्याचा देश राज्य हे करण्याच्यामध्ये काँग्रेस किंवा पूर्वीच्या राजनीतीत काही कष्ट केले नाही. आम्ही लोक सत्तेमध्ये असताना मुंबईच्या बाहेर कारखानदारी काढायचा विचार केला, नाशिकला कारखानदारी काढली, औरंगाबादला कारखानदारी काढली, पुण्याच्या पुढं कारखानदारी काढली, शिरवळला कारखानदारी काढली, आज पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तर रांजणगावला कारखानदारी काढली, नागपूरला कारखानदारी काढली, आणि हजारो हातांना काम देण्याच्यासाठी आम्ही काही काळजी घेतली. आणि हे म्हणतात तुम्ही काय केलं. धरणं बांधायला कोण पुढाकार घेतला? यांनी घेतला. या देशामध्ये काही प्रागतिक निर्णय घेतले. रोजगार हमीचा कायदा 1978 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने ज्यावेळी झाला तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होतो. किती गोष्टी सांगू. या देशामध्ये 50% महिलांना समान संधी आणि अधिकार मिळायला पाहिजे यासाठी महिलांना आरक्षण द्यायचा पहिला निकाल महाराष्ट्रात झाला आणि त्याच्यानंतर देशात गेला. हा निर्णय घेतला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. मंडल कमिशनचा निर्णय झाला. हे शहासाहेब जे बोलतात त्यांच्या राज्यामध्ये मंडलवरनं दंगली झाल्या, लहान समाजावर हल्ले झाले. महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास घेऊन आम्ही त्याचा निर्णय घेतला, राबवला आणि तो सबंध देशाच्या पत्रकारांनंतर केलो. त्याही वेळेला मीच मुख्यमंत्री होतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याच्यासाठी काही लोकांचा विरोध होता, त्याची तमा न बाळगता त्या ठिकाणी विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाने उभं केलं. हे निर्णय आम्ही लोकांनी घेतले, तुम्हा लोकांना बरोबर घेऊन. आणि हे म्हणतात तुम्ही काय केलं. त्यांनी काय केलं. यांनी केलं. प्रधान काळाचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचं स्वागत करू. चांगली गोष्ट. आम्ही म्हणजे करा, आमचा काही विरोध नाही. प्रधानमंत्र्यांना बोलून 4 वर्षापूर्वीची गोष्ट, त्या ठिकाणी जलपूजन केलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये 1 वीज सुद्धा तिथे टाकली. शिवाजी महाराजांचं स्वागत समुद्रामध्ये अजिबात केलं नाही. बंद पडलेली इंदू मिल, त्या इंदू मिलच्या जवळ बाहेर बाबासाहेबांचा अंत्यविधी झाला आणि त्या अंत्यविधीच्या जवळच इंदू मिल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं बाबासाहेबांचं स्वागत करण्याचा निकाल पूर्वीच्या सरकारने घेतलेला होता आणि त्या दृष्टीनं कारवाई सुरू करणार होते. तेवढ्यात राज्य बदललं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही हे करणार, निवडणूक करणार. त्या ठिकाणी प्रमुख लोकांना भूमिपूजन केलं. आज अखेर त्या ठिकाणी एका नव्या पैशाचं सुद्धा काम झालं नाही. अरे घटनातज्ञ सामान्य माणसाला सन्मान देणाऱ्या व्यक्तीच्या स्मारकाची घोषणा तुम्ही करता आणि त्या बाबासाहेबांचं स्मारकही तुम्हाला 5 वर्षात करता येत नाही. आणि मला विचारता तुम्ही काय केलं. यांनी केलं काय. आज रोज जाहिरात येते की शिवरायाचा आदर्श आम्ही आणि शिवरायाचा आदर्श ठेवून त्यांच्या नावाने आम्ही हे राज्य चालवलं. यांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला. मंत्रिमंडळाने निर्णय घेतलो की महाराष्ट्रातले शौर्याचा इतिहास ज्या ठिकाणी तयार झाला त्या शिवछत्रपतींच्या कालखंडातले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यामध्ये आता इथून पुढं आम्ही पर्यटन केंद्र करणार. त्या ठिकाणी आम्ही हॉटेल करायला परवानगी देणार. आम्ही त्या ठिकाणी बार करायला परवानगी देणार. आणि त्या कामाच्यासाठी चौफुल्याला लोकांनी जाऊ नये म्हणून छमछमची व्यवस्था करणार. किल्ले, शिवाजी महाराजांचे किल्ले, जिथं महाराजांची तलवार तेजानं चमकली, शौर्याने चमकली आणि हिंदुस्थानला प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं काम
त्या किल्ल्याच्या माध्यमातून शिव छत्रपतींच्या काळापासून झालं आज त्या ठिकाणी दारूची अड्डे करण्याच्या संबंधीचा निकाल या सरकारने केला आहे. यांना काही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे? कोण यांना आपण परवानगी देणार? कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या आपल्याला? अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आज सांगतात. त्यांनी जाहीर केलं, मला माहिती नाही, अजित नवे यांचा या सगळ्या क्षेत्राचा अभ्यास आहे, सावंतांचा अभ्यास आहे. त्यांनी जाहीर केलं की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 50,000 कोटी दिले. 50,000 कोटी तुम्हाला मिळाली का काय? अरे गेले कुठं? 50,000 कोटी दिले म्हणजे अहो बोलासाच भातच बोलायचीच कधी. तुम्ही आम्ही काही कधी खात नाही, त्यामुळे त्यांना भात आणि कधी हे आठवते. त्यामुळे अशा प्रकारच्या घोषणा तेच करू शकतात, ते काय आपण करू शकत नाही. 50,000 कोटी म्हणजे शेतकऱ्यांनी दिले. दुःख एका गोष्टीचं की देशाचं महत्त्वाचं राज्य, शेतीच्या संबंधी असता असलेला घटक, आज या राज्याचं नाव लौकिक सगळ्यात जास्त आत्महत्या झालेलं राज्य महाराष्ट्र झालं. 16,000 शेतकऱ्यांनी या राज्यामध्ये या वर्षामध्ये आत्महत्या केल्या. घरातला खर्च माणूस गेला, त्यांनी जीव दिला, घर उघडं पडतं, घरच्याची आम्ही लोकांनी जाऊन चौकशी केली, आत्महत्याचं कारण काय हे घरामध्ये माहिती घेतली. काही कारण नाही म्हणजे एकच, शेतीमालाला किंमत नाही, पीक कर्ज घेतलं तर फेडू शकलं नाही, विहिरीसाठी कर्ज काढलं तर विहिरीला पाणी लागलं नाही, पाणी लागलं नाही म्हणून विहीर गेली, विहीर गेली पण कर्ज गेलं नाही. आणि कधीतरी 2-4 वर्षांनी नोटीस आली की तुम्ही कर्जाची फेड केली नाही म्हणून या तारखेला आम्ही तुमच्या घरावर जप्ती करतो आणि तुमच्या घराची भांडीकुंडी बाहेर काढतो. शेतकऱ्याला वाटलं की माझ्या अभूचा आज आता पंचनामा होणार, समाजात माझी किंमत होणार नाही, त्यापेक्षा जीव दिला मला म्हणून बिचाऱ्याने इंजिन फिरला आणि जीव दिला. त्याचं कारण हे आहे. कर्जमाफीची गोष्ट केली, कशी कर्जमाफी केली म्हणजे ऑनलाईन कर्जमाफी. आणि आता सांगत 31% लोकांना कर्जमाफी दिली, बाकीच्या 69% लोकांचं काय? हा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं दुखणं आहे. त्या दुखण्यामध्ये या सरकारने कुठल्याही प्रकारची पावलं टाकली नाही. आणि त्या मला सांगतात की आम्ही शेती आणि शेतकऱ्याच्यासाठी फार केलं. आज कारखानदारी, देशातलं महत्त्वाचं कारखानदारीचं राज्य करण्याचं स्वप्न होतं. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले 1960 साली आणि कृषी औद्योगिक कारखानदारी उभी करणार म्हणून सांगितलं, पावलं टाकली. तोच विचार वसंतराव नाईक वसंतरावला आम्ही लोकांनी पुढे नेला, अनेक ठिकाणी कारखानदारी उभी केली. 15 दिवसापूर्वी मी नाशिकला होतो आणि नाशिकला काँग्रेस करार म्हणून आमचे एक कामगार नेते ते आणि त्यांच्या सहकार्याचं शिष्टमंडळ मला येऊन भेटलं आणि त्यांनी काय सांगितलं की नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतले 50% कारखाने आज बंद आहे आणि जवळपास एकट्या नाशिकमध्ये 15,000 कामगारांची नोकरी गेली आणि बऱ्याच ठिकाणी आठवड्यातून 1 दिवस नोकरी 2 दिवस नोकरी ही स्थिती कामगारांची झाली. जमीन कमी होते, शेतीवरचं अवलंबत्व वाढतं आणि म्हणून कुटुंबातल्या एखाद्या मुलांनी शेती करावी आणि बाकीच्या दुसऱ्या मुलांनी उद्योगधंदा नोकरी काही ना काहीतरी कुठं करावं आणि प्रपंचाला मदत करावी हे तसं पाठीमागचं सूत्र होतं आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली पूर्वी. पण यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ती अंमलबजावणी कुठे गेली माहिती नाही, पण आज ही कारखानदारी बंद पडली आणि हे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. ती बेरोजगारी इतकी वाढली, एक साधं उदाहरण देतो, तुमचा कोणाचा संबंध येत नाही, माझा संबंध येतो, कारण मला दिल्लीला जायचं म्हणलं तर विमानाने जावं लागतं. हिंदुस्थानामध्ये एक विमान कंपनी होती, तिचं नाव जेट, कधी ऐकलं का तुम्ही? जेट विमान कंपनी 250 विमानं होती. आज ती विमान कंपनी बंद झाली,
आणि बंद झाली आणि 20,000 लोकांची नोकरी गेली. कुठल्याही सरकार समाजाच्या संबंधीची आस्था असली तर 20,000 लोकांच्या नोकऱ्या जातात, त्या कामात लक्ष घालायची जबाबदारी सरकारची नाही. पण हे सरकारच्या संबंधीच्या कुठल्याही प्रकारचा निकाल हे घेण्याच्यासाठी येतकिंचीची तयार नाही. आणि सांगतात की महाराष्ट्र आम्हाला पुढे न्यायचा आहे, आम्ही फार पुढे नेला, गेल्या 15 वर्षात काही झालं नाही, ते दिवे आम्ही 5 वर्षात लावले. गमतीची गोष्ट. आज समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना, लहान घटकांना न्याय देणं ही जबाबदारी सरकारची असते. स्त्रिया, आज काय स्त्रियांची अवस्था आहे? नागपूर शहरामध्ये मी 2 दिवसापूर्वी होतो, नागपूर शहराचे वर्णन आलं की एकेकाळी आपण नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणतो आहे ती. आज महाराष्ट्रातलं किंवा देशातलं गुन्हे जास्तीत जास्त होणारं शहर नागपूर, ह्या नागपूरचा उल्लेख झाला की तिथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि अत्याचार कुणावर जास्त होतात? स्त्रियांच्यावर होतात, मुलींच्यावर होतात. यांच्या राजवटीमध्ये कुठेही महाराष्ट्र गेला, उत्तर प्रदेश गेला, कुठे गेला, स्त्रियांचा सन्मान नाही आहे. एक साधं उदाहरण सांगतो की पार्लमेंटमध्ये मी असताना वाजपेयी प्रधानमंत्री होते. वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्वामी चिन्मयानंद नावाचा एक उपमंत्री होता, भगवे कपडे घातलेला. आणि भगवे कपडे घालून स्वामीजी, बाकीचे लोक त्यांच्या पाया पडायचे. 6 महिन्याच्या पूर्वी तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल, या स्वामीजींनी एक शिक्षण संस्था काढली, वसतिगृह काढलं, मुलींच्यासाठी काढलं, आणि मुलींच्या वसतिगृहातल्या एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला. स्वामी भगवे कपडे घालणारा, भाजप होता उपमंत्री, आणि हे शिक्षणाचं काम करतो, शरम वाटत नाही? मुलीसारख्या मुलीवर तुम्ही. आणि अशा लोकांना तुम्ही सत्तेच्या कोंदणामध्ये बसवतात. या पद्धतीने स्त्रियांचा सन्मान यांच्या राजवटीमध्ये होतो. त्याला अटक झाली तर मुलींनी ठिकठिकाणी चळवळी केल्या UPमध्ये. त्याला अटक झाली नाईलाजानं, त्याला अटक केली भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी. पण त्यांनी मागणी काय केली? मला अटक केली तसं त्या मुलीला अटक करा. आणि त्या मुलीला सुद्धा अटक केली आणि जिच्या अत्याचार झाला ह्याच्यासाठी सत्ता हस्तात दिलेली. आणि या पद्धतीने सत्तेचा गैरवापर हा ठिकठिकाणी करण्याचा उद्योग आज स्त्रियांच्या संदर्भात असो, दलितांच्याबद्दल असो, आदिवासींच्याबद्दल असो, कष्टकरी कामगारांच्याबद्दल असो, लहान शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, या राजवटीमध्ये घडतं आहे. त्यांच्या हातात राज्य देशाने हा निकाल घ्यावा लागेल आणि तो निकाल तुम्ही आम्हाला सगळ्यांना घ्यायला पाहिजे. आज कुठेही काय झालं, एक दडपशाही करायची. तुम्ही वाचलं असेल वर्ध्याच्या काही 6-7 मुलांनी एक पत्र लिहिलं प्रधानमंत्र्यांना की असा असा अन्यायाच्या ठिकाणी येतो, हुकूम करायला काढून टाका कॉलेजमधलं. सगळीच्या सगळी पोरं काढून टाकली. आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रतिनिधीला पत्र द्यायचा अधिकार नाही. पत्र लिहिलं म्हणून त्यांचं शिक्षण संपवलं, त्यांच्या खटले भरले. आज काय चाललेलं आहे? मगाशी सांगितलं माझ्या खटला भरला, माझ्या खटल्याची चिंता करू नका. माझ्या खटला भरला त्यांनी भरून द्या. कशासाठी भरला? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं काही अडचणीतल्या कारखान्यांना मदत केली, कारण नाबार्ड नावाची जी केंद्र सरकारची संस्था आहे सगळ्या बँकांच्यावर नियंत्रण ठेवणारी, तिने परिपत्रक काढलं की संकटात असलेल्या सहकारी कारखानदारीला नियम बाजूला ठेवूनसुद्धा मदत करावी आणि ते कारखाने लवकर सुरू होऊन लोकांच्या कच्च्या मालाची विल्हेवाट लावी. त्या आदेशानुसार महाराष्ट्र बँकेनं निर्णय घेतला, राज्य सहकारी बँकेनं. तर कुणी तक्रार केली? कोर्टात गेले, कोर्टानं सांगितलं चौकशी करा, लगेच खटला केला. आणि ज्यांनी तक्रार केली त्यांनी असं सांगितलं त्या तक्रारीमध्ये, ह्यातले बरेचसे लोक शरद पवारांच्या ऐकण्यातले. मी त्या बँकेचा डायरेक्टर नाही, मी त्या बँकेत कधी कर्ज घेतलं नाही, मी कुठल्या सोसायटीत नाही, आणि कुणीचं माझ्या ओळखीचं आहे
आता म्हणजे आता वैशिष्ट्य त्याच्यामुळे खटला भरायचा झाला तर ते अजित नवऱ्याच्यावर बोलायला सुद्धा नको, कारण त्यांचे इतके खटले असतील चळवळीचे, त्यांच्याशी मी माझा ओळख आहे म्हणून मलाही घालतील त्यांच्यावर सुद्धा. आणि खटला म्हणे भर चांगली गोष्ट म्हणजे मी पत्र लिहिलं त्या संस्थेला इजी, हे त्याआधी भारतात लोकांना इजी माहीत होतं, हे सरकार आल्याच्या नंतर विरोधक असले कधी CBI कधी ईडी कधी पोलीस दल या सगळ्या एजन्सी विरोधकांना संकटात आणायला त्या ठिकाणी टाकायचं. आज आजच्या वर्षात सतत बातमी तुम्ही वाचली का नाही मला माहिती नाही. कर्नाटकामध्ये एक परमेश्वर नावाचे मंत्री होते, त्यांच्या घरावर ईडीने CBIने का इन्कम टॅक्सने धाड घातली. ते म्हणजे ठीक आहे बघा, त्यावेळी त्यांचा एक कर्मचारी त्या ठिकाणी होता आणि त्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारची वागणूक दिली की तो तिथनं निघाला, एका झाडाला दोरी बांधली, गर्भास केला आणि जीव दिला. कालची गोष्ट आहे, कालची आजचा पेपर आहे. सत्तेचा वापर याच्यासाठी करायचा असतो आणि म्हणून मला एजीची नोटीस येणार असेल मीच त्यांना दिलं की आता महिनाभर निवडणूक आहे, मी सगळ्या महाराष्ट्रात फिरेन, तुम्ही याच्या ठिकाणी नोटीस पाठवाल आणि तुम्ही लिहाल त्या ठिकाणी पेपरला सांगाल शरद पवार फरार आहे आणि म्हणून फरारची बातमी वाचायला नको म्हणून मीच येतो म्हणजे तुझे आणि त्यांना सांगितलं की येतो मी 27 लगेच दिल्लीवर फोन ऐसा मत करू एका म्हणजे मला बोलवत आहे तुम्ही माझ्यावर खटला बसताय नाही म्हणजे राज्य सरकारमधनं सुद्धा सुचवलं नका ना शेवटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे घरी आले तुम्ही राज्य चालवलं तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्ही गृहमंत्री होता तुमच्यासारख्याला मी अटक केली तर काय होईल महाराष्ट्रात आम्हाला माहिती तेव्हा काही करा येऊ नका म्हणून शेवटी महाराष्ट्रात काही सामान्य माणसाला आपल्या निर्णयाच्यामुळे त्रास होऊ नये म्हणून मी काहीतरी जास्त चालून धरलं नाही. पण प्रश्न असा आहे की आज या कामाच्यासाठी म्हणजे कुणालाही त्रास द्यायचा, आता माझ्यासारख्याला हा त्रास असेल तर तुमची काय जायना, तुम्हाला तर अर्थच पाठवणार. सत्तेचा गैरच वापर करायचा आणि हा गैरवापर करायचा ही भूमिका घेऊन आज राज्य चालवत आहेत, त्यांच्या हातामध्ये राज्य द्यायचं का ही गोष्ट खऱ्या अर्थानं आपण बघितली पाहिजे. आणि हे सगळं चित्र बघितल्याच्या नंतर आज राज्यामध्ये बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि तो बदल करायचा असेल तर काही झालं तर अकोला तालुक्यातलं मला बदल या ठिकाणी दिसला पाहिजे. डॉक्टर किरण लहामध्ये यांना आपण मोठ्या वचन दिलं पाहिजे. यांनी दोन गोष्टी होतील, एक तर भाजप आणि त्यांच्या मित्रांना एक धक्का मिळेल, चुकीचं राज्य करणाऱ्या लोकांचा साथ नाही हे दिसेल आणि दुसऱ्या बाजूला पक्षांसंबंधीचा रोग सगळा लाभ घेऊन त्या पक्षाचा अशी जी प्रवृत्ती आहे त्यांना सुद्धा घरी बसायला एक संधी देणं हे आपलं कर्तव्य आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण ज्यांनी पक्षांतर केलं आणि अकोल्याच्या विकासाच्यासाठी करताय म्हणून गप्पा मारल्या अशांना सुद्धा धरा शिकवायचं काम या निवडणुकीत तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही कराल अशाच प्रकारची अपेक्षा याची काही व्यक्त करतो. आणि पुढच्या सभेला जायला वेळ झाला आहे त्यावर अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.